आपलं प्रेम आपण कोणत्या पद्धतीने व्यक्त करतो हे तितकंसं महत्त्वाचं नसतं, तर ते प्रेम त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतंय हे महत्त्वाचं. ते असू शकते एखाद्या वेळी आपल्या प्रिय व्यक्तीसाठी गाणं गाऊन आपल्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचवणं, किंवा त्या व्यक्तीला त्याच्या आवडीची वस्तू देणं, त्याच्या आवडीची फुलं देणं, कि त्या व्यक्तीला आपल्या हातचा एखादा आवडता पदार्थ खाऊ घालणं. असंच काहीचं केलंय तुझ्यात जीवरंगला या मालिकेतील राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीने. त्याने चक्क त्याच्या प्रिय व्यक्ती पाठकबाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधरसाठी अशी गोष्ट केली की सर्वत्र त्याचे कौतुक चालू आहे. सध्या सर्वत्र अक्षया आणि हार्दिकच्या लग्नाची धामधूम दिसून येत आहे. लवकरच ते दोघेही लग्न बंधनात अडकणार आहेत. मालिका विश्वातील ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र येत आहे. मे महिन्यात या दोघांचा साखरफुडा मित्र मंडळी आणि घरच्यांच्या उपस्थितीत पार पडला. साखरपुडा झाल्यानंतर दोघांनी एकत्र कोकण आणि थेट लंडनलाही सफर केली. दोघेही आता शूटिंग मधून वेळ काढून आपल्या लग्नाची तयारी करत आहेत. नुकतेच त्यांचे केळवण झाले. अक्षयाने तिच्या बॅचलर पार्टीचे आणि केळवणाचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी हार्दिकने अनोख्या पद्धतीने त्याचं प्रेम व्यक्त केलं आहे. त्याने अक्षयासाठी चक्क स्वतः साडी विणायला घेतली आहे. लग्नाची तयारी म्हणजेच खरेदीची धामधूम नातेवाईकांची लगबग असूनही हार्दिक अक्षयासाठी खास पैठणी विणताना दिसून येत आहे. असे हे प्रेमाचे धागे हार्दिक सोबत त्या दोघांच्या मित्रमैत्रिणींनी सुद्धा विणले. यावेळी वीना जगताप, ऋचा आपटे, अमोल नाईकने सुद्धा धागे विणून हातमागावर पैठणी विणण्याचा आनंद घेतला. हे सर्व खास क्षण मित्रमंडळींनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तर आता फक्त अक्षयाने हार्दिकची लग्नगाठ कधी बांधली जाईल याची सर्वांना उत्सुकता आहे.